राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या हल्ला बोल मोर्चात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारांवर जोरदार टीका केली. महागाई, बेरोजगारी, बंद पडत असलेले कारखाने यावरून पवारांनी हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची घोषणा झाली, लोकांच्या भावनेला हात घातला जातोय, मात्र प्रत्यक्षात या स्मारकांची कामं सुरू नसल्याचं पवारांनी अधोरेखित केलं. मोदींनी अच्छे दिनची घोषणा केली होती, मात्र आता आमचे जुने दिवस द्या अशी मागणी लोक करत असल्याचं पवार म्हणाले. रेशनवर गहू तांदूळ देण्याऐवजी मका दिला जातोय, सरकार सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची टीका त्यांनी केली. नीरव मोदीच्या भ्रष्टाचारावरूनही पवारांनी पंतप्रधानांना टोला लगावला. भाजपला सत्तेतून काढल्यावरच हल्लाबोल थांबेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. हे हल्लाबोल हे आंदोलन राष्ट्रवादीच्या सरकारी मिश्रांनी केलं आणि त्याचं महत्वाचं कारण शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये होत, पूर्वीच्या सरकारने विचार केला होता, काही पावलं टाकायची ठरवली, पर्यावरणाच्या अडचणी आल्या त्या आता दुरुस्त करून या संबंधीची कारवाई सुरू करण्याची तयारी ठेवली. सरकार बदललं, मोदी साहेब आले, त्यांनी भूमिपूजन केलं आणि एका ठराविक काळामध्ये त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा दिसेल, हिंद स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्यांना आज जगातून बाहेरून येणाऱ्या लोकांना मुंबईत प्रवेश टाकण्याच्या पूर्वी त्यांना छत्रपतीचे दर्शन होईल अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केली. लाखो कोटी रुपये त्यांना खर्च करायचं आमची काय तक्रार, पण केलं काय? फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.